हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजी, प्रियंका ताईंचा प्रश्न आहे. लहान मुलांना सांभाळताना माझी खूप चिडचिड होते, डोक्याला खूप ताप होतो, मग त्यांना कसं बिझी ठेवायचं हे सांगा. हे बघा, मुलांना पहिलं अगदी लक्षात ठेवा, मुलांना आपण जन्म दिलेला आहे, ते होऊन या, मला घ्या, मला हे करा असं सांगितलेलं नाही. आपण आपल्यासाठी त्यांना जन्म दिलेला आहे, त्यामुळे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य, आणि हे प्रेमानं करायला पाहिजे. त्यामुळे चिडचिड व्हायचं नाही. पहिलं आपली चिडचिड बंद करा. त्यांना कोण जन्म दिले? आपणच दिले ना. मग कशाला चिडायचं? आपल्याला केवढा आनंद मिळतो त्या मुलांकडनं हे बघा ना. त्यामुळे पहिलं आपली चिडचिड बंद करा. मी तुम्हाला परत परत सांगतेय, आपलं माइंडसेट बदला. माइंडसेट बदललं का नाही, स्किल सेट आपोआप येते. त्यामुळे हे माझं जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, माझे मुलांना मला छान मोठं करायचं आहे. उद्या कौतुकांना सोज मदर किंवा अमुक साहेबांची आई म्हणताना केवढा आनंद होतो माहीत आहे का तुम्हाला? खूप आनंद होतो. मी अनुभवती आहे म्हणून म्हणते. हां, जस साहेबांची आई म्हणून कोणी पोलीस येऊ देत, कोणीही येऊ देत, आधी आईसाहेब नमस्कार म्हणतात. हां, त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना खूप मोठं करायचं आहे, चांगलं करायचं आहे, संस्कारी बनवायचं आहे. हे महत्त्वाचं आहे, हे आधी लक्षात ठेवा. स्वतःला आधी काय बदलायचं आहे तर स्वतः बदला. जरा कूल व्हा आणि हे माझं कर्तव्य आहे, हे माझं काम आहे, हे मी प्रेमानं आनंदानं करणार आहे म्हणून तुमचे मनाचं आधी माइंडसेट बदला. त्याच्यानंतर आता त्यांना कसं बिझी ठेवायचं सांगते. एक म्हणजे खेळा. खेळणी त्यांना द्या. तरी खेळणी देताना लक्षात ठेवायचं, आपण मुलांना सांभाळताना मुलांची सेफ्टी आणि क्लीनलीनेस हे दोन्ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेळणी देताना पण अगदी काहीतरी एवढी एवढी छोटी छोटी खेळणी द्यायची नाही. ते तोंडात घालतील, कानात घालते, असं एवढी काळजी घ्यायची. आपण चांगली मोठी खेळणी द्या, खेळत बसतील. आणि मोठं एका चटई वगैरे घाला, म्हणजे मुलांना गार वाटणार नाही, आणि त्याच्यावर त्यांना खेळायला द्या. आणि त्याचे शिवाय उन्हाळ्याचे दिवसात दुपारचे वेळी वगैरे ते मोठं टब घ्यायचं, टबमध्ये पाणी ठेवायचं आणि मुलाला बसवायचं. बघा किती आनंदानं तासून तास खेळत असतात. आम्ही आमचे नातीला हे केलं होतं, टबात ठेवायचं पाणी ठेवून तिला एवढं आवडायचं. आणि असं बसल्यावेळा आपण तिथेच, आपण काही काम करत असलो तरी त्यांच्याकडनं त्यांच्या वयानुसार स्पेलिंग्स म्हणून घ्या, 1-2 म्हणून घ्या. ती मला वाटते 5-6 वर्षाच्या आतली असतील तुमची मुलं. त्यामुळे किंवा बडबड गीतं म्हणून घ्या. टप ठेवला की आमची मुलगी म्हणायची, आजी मला स्पेलिंग विचार की म्हणून. म्हणजे त्यांना पण तर आपण आपलं काम करत राहायचं, आपलं काम करता करता त्यांना बिझी ठेवायचं. खूप आनंदाने एन्जॉय करतात. पण तुमचे मुलांना तर सोसते का हे बघा. पाणी अगदी गार पाणी सोसत नसला की जरासं कोमटते ना, सोसेल एवढं पाणी करून द्या. नाही ते उन्हाळ्याचे दिवसात आम्ही तरी थंड पाणीच देत होतो आणि तिला सोस देतं. त्यामुळे असं करा. ही सगळी बरी वेगवेगळ्या टेक्निक्स त्यांना वापरायचं. त्यांना काय गाण्याची वगैरे आवड असली ती गाणं लावून द्या. पण लक्षात ठेवा, बघायला टी व्ही मोबाईल हे काही द्यायचं नाही. गाणं वर लावून ठेवा आणि ऐकायला द्या त्याचं त्यांना आवडत असलं तर. आणि ह्याच्याशिवाय स्वयंपाक करताना
आमच्या सासूबाई करायचं मी सांगते तुम्हाला का, म्हणजे माझी सकाळची शाळा असायची त्यामुळे त्या भाजी वगैरे काही करत असल्या तर त्या कट्ट्यावर स्वयंपाक करायच्या, आणि आमचा मुलगा खाली कढई घेऊन कढीपत्ता कढईत घालायचा आणि उलतनं घेऊन त्याची भाजी खाली चालू असायची. आजी तुझी भाजी झाली, ते आजीची भाजी झाली की त्याची भाजी पण झालेली. गॅस बीस काही लागत नाही आहे. मुलांना कढई द्यायची, कढईत कढीपत्त्याची पानवा द्यायची आणि ती कढीपत्त्याची भाजी त्याची चालू असायची. पोळ्या करताना त्यांना पोळीपाट लाटणं द्या. आमचे नातीला मी म्हणून अगदी आपलं ऑर्डिनरी आपण वापरतो तसलंच स्पेशल पोळीपाट लाटणं त्याला तिलाही आणलेलं आहे का. आईनं पोळ्या करताना तिलाही पोळ्या करायला हव्या असायच्या. आई म्हणायची मी शेवटी देते, तर तिला नको असायचं म्हणून सपरेट पोळीपाट लाटणं दिलं होतं. माझे मुलाचं वेळेला आम्ही छोटं खेळातलं आणलेलं होतं, पण मी नातीला आणताना युजुअल साईजचं. आम्ही सोलापूरला गेलो होतो जानेवारीत, काहीतरी तिथे यात्रा असते तेव्हा तेव्हा मी तिला तिथून अगदी मस्तपैकी सन्माईकचं पोळीपाट लाटणं आणलं होतं. त्यामुळे आईवर पोळ्या करत असते ही खाली बसून आपल्या, त्यामुळे आता ती पोळ्या तिचे मानानं चांगल्या बनवतीये. म्हणजे आपोआप खेळातनं त्यांना ज्ञान पण मिळते, बिझी पण असतात. असं आपण मुलांचं काय असते माहिती आहे का, त्यांना अनुकरण प्रिय असतात. जे आपण करतो तर त्यांना करायचं असते. तुम्ही पोळ्या करायला लागलात की ते मुलांना पण पोळी करायची असते, मग त्यांनाही पोळीपाट लाटणं द्यायचं. एवढी आपण खेळणी आणतो म्हणे मग, आणि एखाद एक्स्ट्रा पोळीपाट लाटणं आणलं की आपल्यालाही दिवाळीच्या वेळेला वगैरे उपयोगी पडतेच की. त्यामुळे असं करायचं, त्यांनाही बिझी ठेवायचं. पण मोबाईल हल्ली बरीच जणं देतात, मोबाईल देऊ नका, टी व्ही लावून देऊ नका त्यांना. असं तुम्ही काम करत राहावा, तुम्ही काम सोडून बसावं लागत नाहीये. आपण आपलं काम करायचं ते वेळेला त्यांना पण छोटासा गोळा द्यायचा, ती पण करायला शिकतात. त्यांना हळूहळू त्यांना पण यायला लागते. आणि हे सगळ्या स्किल्स आहेत. आणि कोरोनाच्या काळात आपल्याला कळलं, मुलं असो मुली असो कोणालाही आपले पोटापुरतं तरी करायला यायला पाहिजे. त्यामुळे लहानपणीपासून त्यांना ह्या गोष्टींची सवय लागली की मुलं असली तरी त्यांना वाटत नाही हे काम मुलींचं आहे, हे काम मुलांचं आहे. मुलगी असो मुलगा असो काही फरक करायचं नाही आहे. त्यांना जे काम आवडते तर द्यायचं. किंवा फुलं पानं घेऊन त्यांना खेळायला आवडत असली की फुलं पानं द्यायची, फुलं द्यायची आणि पानं द्यायची. आता कुठलं मोर आहे, कुठलं लेस आहे सांग म्हणायचं. हे बघा, त्यांचं शिक्षण पण होते त्याच्यावरनंच. त्यामुळे ते मग काय करतात, एक फूल एक पान ठेवत जातात. मग काय जास्त उरलं, म्हणजे काय मोर आहे काय लेस आहे, असं त्यांना बिझी ठेवता येते. काही अवघड नाही आहे. मुलं म्हणजे ती काही देवाघरची फुलं आहेत. त्यांना आपण आनंदानं प्रेमानं ठेवायचं. आपण बागेत काम करताना ते नाही करायचं असते, द्यायचं करू जरा माती बीती. अहो मातीत खेळलेलं सुद्धा अतिशय चांगलं आहे. चांगली माती त्यांना खेळायला आवडत असलं की एखाद दिवस त्यांना काही त्यांना गणपती बनवायचा आहे, फुलं बनवायची आहेत, फळं बनवायची आहे, त्या मातीतनं द्यायचं आपण बनव म्हणून. अगदी मजेनं बिझी राहतात मुलं. नंतर हळूहळू ड्रॉइंगची आवड असली की त्यांना पहिल्यांदा रंगवायला द्या, ड्रॉइंग काढायला द्या. जरा होत आपण पण निरीक्षण करायचं, पण दोन गोष्टींची कायम काळजी घ्यायची, सेफ्टी आणि क्लीनलीनेस. त्यामुळे सेफ्टी त्यांची कायम आपलं लक्ष खेळायला देताना अगदी छोटा छोटा काहीतरी खेळायला देऊ नका, जेणेकरून ते तोंडात घालतील कानात घातली असं, किंवा धारदार काही सुरी बिरी भाजी कापायची तर हे असलं काही देऊ नका. त्यांची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे आणि त्यांचं क्लीनलीनेस पण तेवढं महत्त्वाचं आहे. ह्या दोन्हीकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे आपण काम करत असतात ती पण एन्जॉय करतात मुलं.
या सगळ्या गोष्टींचं खूप एन्जॉय करतात. त्यामुळे असं बिझी ठेवायला काही विशेष काही होत नाही. आणि तुम्ही मात्र बिलकुल चिडचिड करायची नाही. लक्षात ठेवा, जे आपण करतो तर मुलं शिकतात. तुम्ही चिडचिड करायला लागलेत की मुलं पण तर शिकतील. आणि आपल्याला मुलांनी कसं वागायला पाहिजे, ते कसं व्हायला पाहिजे, तसं आपण जरा केलं की मुलांचं पण मुलं पण आपल्याला अनुकरण करतात. आपण वाचायला बसलो की ते पण घेऊन बसतात, न्यूजपेपर असू देत काय असू देत, उलट्या धरतील पण घेऊन बसतील. त्यामुळे हे काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. फक्त आपलं डोकं शांत ठेवायचं, चिडचिड करून काही होत नाही. कूल ठेवायचं आणि आपलं डोकं शांत ठेवायला मी सांगितले मेडिटेशन असेल, योगा असेल काही. आपण आधी शांत राहायला शिकायचं, मग मुलं शांत राहतील. आपण चिडचिड केली की मुलं पण करणारच ना. त्यामुळे खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. हां, त्यामुळे फॉलो करून बघा आणि मला कळवा पण. अच्छा, हॅव अ गुड डे.